संजय काय केव्हा आला? आज सकाळी झालं. बरं आहे ना? हो हो. व्हिडिओ शूटिंग लावची लावची. तुमचं टाकलं होतं ना मी बघितलं. आता पण येणार आवाज तुमचा काहीतरी. विष्णू संघारे सतीश वरेकर पाटील प्रमोद नेमन गावकरी बाळू बस 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 आता येतं आम्हाला दादा. ही इज कमिंग यार. आज आपण कुठे जातोय? आज आपण जात आहोत संगमेश्वरात मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये आपण का जात आहोत? तर आम्हाला ना बरंच सामान घ्यायचं आहे. बरं का मित्र? नीट बोल. हो काकांनी इशारा केलाय आम्हाला नीट बोलायला. नीट कसं बोलतात जरा आम्हाला एक डेमो मिळेल का? वाटलं पाहिजे नीट बोलायचं. आम्हाला जरा नीट बोलायचा धडा. संगमेश्वरात आम्हाला बरंच सामान घ्यायचं आहे दोन तीन दिवसाचं मिळून. घरचं सामान आहे आणि स्टेशनरी आहे. काय काय मी तिकडे बसू त्या बोललो. तुम्हाला कसं फावत कसं मला कुठे पण बसतो. दार लावून घेतलो असंच कळा. गाडी साईडला घेतो काही वेळ देत असे एवढे असे सर असतात ना. याचा हा रस्ता आहे एवढे खड्डे असतात त्यांचा इकडे असलाही बरं वाटत. अरे वा कॅमेरा आहे. तुम्ही येतोय कॅमेरामध्ये? सुरू आहे शूटिंग. मला नको दाढी करायची. संध्याकाळच्या खेपेस सुटला आमचा एडिट होणार तुमचं तिकडे. शिवर गेला. तर आम्ही निघालोय आता संगमेश्वर मार्केटमध्ये. आणि हा रस्ता आमच्या घरापासून आमच्या वाडीपासून 35 to 40 मिनिट्सपर्यंतचं डिस्टन्स आहे. हे 35 ते 40 मिनटं लागतात जायला. लाल परीचं दर्शन झालेलं आहे. या एरियाला काय नाव आहे? देवरुख रोड म्हणतात. हा देवरुखला जाणारा रोड आहे म्हणून देवरुख रोड म्हणतात. त्याच्या अपोजिट समोरच्या साईडला कोंबडी गल्ली आहे आणि तिथूनच कोंबडी गल्लीतून सरळ रोड जातो तो बाजार मार्केटमध्ये जातो. ओके थँक्यू. तुमच्या दुकानाचं नाव काय? शिवकृपा मोबाईल शॉपिंग. ओके शिवकृपा मोबाईल शॉप. आमचे खास आज आहे कोकणातील संगमेश्वर मधला दिवस दुसरा. आणि आज आपण आलो आहोत संगमेश्वर मार्केट मध्ये शॉपिंग करायला. हा एरिया जो आहे तो संगमेश्वर डेपो रोड जो आहे. आणि आम्ही आता मेन मार्केटच्या दिशेने जात आहोत. तर ऊन भरपूर आहे त्यामुळे मी सगळे माझे प्रोटेक्टिव्ह सनशील्ड सनगेअर्स घेतले. मार्केट प्लेस एवढं गजबजलं नाही आहे. सकाळचे 10:30 वाजता. तो आम्ही जात आहोत आत्ता शॉपिंग करायला. इकडे शॉपिंगला येऊन मला अगदी डीमार्टचीच फिलिंग येते. मीन्स इकडे ऑलमोस्ट सगळे ब्रँड्स आहेत जे डीमार्ट ऑफर करतं. आणि ऑब्विसली आय एम नॉट डुईंग एनी काइंड ऑफ प्रमोशन हियर बट लिटरली म्हणजे खूप जास्त व्हरायटी आहे. आणि एवढी व्हरायटी मी डीमार्टमध्ये पण नाही पाहिजे टू बी ऑनेस्ट. सो या इट्स गुड. आणि ब्रँड्स पण लोकल आहेत आणि खूप चीप ब्रँड्स आहेत. म्हणजे तुम्ही पाहिले का डीमार्टमध्ये एवढे छोटे छोटे 700 वगैरे पण मिळतात. हे बघा इथे आय कॅन शो यू. सो दिस इज लाईक स्मॉल. एवढे छोटे छोटे 700 आणि हे अर्धे मसाले तर मी मुंबईमध्ये पण मला नाही मिळणार. लकी मी
दुधाची डाळ ही मिळते डीमार्टमध्ये पण. आता आमची भिंगारडेच्या दुकानातली शॉपिंग झालेली आहे आणि आपण आम्ही आता दुसऱ्या एका सिमिलर शॉपिंगमध्ये आलो आहोत. खूप जास्तच ऊन आहे, ऊन म्हणजे उकाडा आणि वारा पण नाही आहे तसा, तर मग घामाच्या धारा लागण्याशिवाय पर्याय नाही आहे. सो स्पेशियस, मला असं वाटतच नाही मी गावी आहे, म्हणजे एवढं सिमिलर रेझेम्ब्लन्स ऑफ शॉपीज अँड विलेज. खरंच बघा म्हणजे होमसिक होणार तर विसरूनच जातो. मी आय एम नॉट मुंबई सिक इन कोकण, नॉट अट ऑल. ॲटलीस्ट हे सगळ्या वस्तू तरी मला होमसिक होऊ देत नाही आहेत. तेल का नाम क्या भाई, पाम राजा रिमाइंड्स मी ऑफ आवर राजा. वेल दॅट वॉज लेम. और एक राजा है यहाँ पे, कौन सा राजा है ये, इसेफ राजा है, बट वो था पाम राजा. दीज ब्रांड स्टार एंड ऑल, आई हैव नेवर सीन दीज ब्रांड्स इन मुंबई. लुक व्हाट आई फाउंड, अ छोटू डव. सो मच छोटू. This is the very old steels and everything. तुम्ही इथे तुम्हाला भरपूर खचक सामान भरलं दिसते पण इथे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या वस्तू मिळतील. आणि आम्ही इथून युजली जे काही शॉपिंग असेल स्टील भांड्यांचे पितळ वगैरे ते इथूनच घेतो. नुसतं घाम पुसायचं उन्हामध्ये, एवढंच आहे. शूट करायचा जरा उन्हात पडायचा बाहेर आणि घाम पुसत राहायचा. पंखा पण आहे पण हवा काही खाली येत नाही. श्री स्वामी समर्थ. ही पानं बघा, ही पानं बघा, हिरवी गार. हे सामान बघा, हे सामान बघा, वजनदार. तर अशीच शॉपिंग करता करता आम्ही आता पोहोचलो आहोत ओंकार जनरल स्टोर्समध्ये आणि तिथून आम्ही परचेस केलेली आहे, विकत घेतलेली आहे एक छानशी अशी पडडी जिची किंमत आहे फक्त 100 रुपये. वीसला 4 लिंबू. थोडीशी भाजीची बार्गेनिंग पण मी केली आहे, म्हणजे हे स्किल आहे माझं. विचार केला चला इथे हे स्किल यूज करू आणि इट गॉट अप्लाइड व्हेरी नाईसली. सो इथे 20ला 2 लिंबू होते, 2 चे मी 3 चे मी 4 मागितले आणि मला मिळाले. सो इट्स अ गुड डे फॉर मी. हा आहे संगमेश्वर बस डेपोचा एरिया जो आता न्यूली कन्स्ट्रक्ट होत आहे. आमचे जुळे काका एवढे पॉझिटिव्ह असतात एव्हरी ट्रिप, इन इज एव्हरी ट्रिप ही इज सो ऑप्टिमिस्टिक अबाउट द नेक्स्ट ट्रिप. खूप छान चालवतात रिक्षा ते आणि त्यांच्याशी तुम्ही आधी पण भेटला असाल ह्या माझ्या ब्लॉगमध्ये, बट आता परत पण भेटालंच कारण आमच्या तेवढ्या ट्रिप होणारच आहे. तर आमची अशा प्रकारे शॉपिंग संपूर्ण झालेली आहे आणि संपूर्ण संपन्न असं मी म्हणू शकत नाही कारण काही ना काही लिस्टमध्ये ॲड होतच असतं. बघूया आता आम्ही काय विसरलो आहोत, घरी जाऊनच कळेल ते. पिशवं उघडल्यावर अरे हे नाही आणलं, अरे ते नाही आणलं, नको व्हायला. पण मोस्टली सगळं सामान घेतलं आणि दमलो आहोत खूप जास्त कारण उन्हानेच जास्त आम्हाला दमवलं आणि घामाने भिजवलं. वातावरण फार काही प्लेझंट असं नाही आहे बट मुंबई बरी होती वाटतं वातावरणाच्या हिशोबाने. ठीक आहे, तरी ही होती आमची संगमेश्वर मार्केटमधील फेरफटक्याची व्लॉगिंग. आजचा व्लॉग कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि काही फीडबॅक सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. अंटिल देन स्टे ट्यून्ड, पीस अँड लव्ह फ्रॉम शरयू.